माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्याकडून विविध गावांना भेटीगाठी. काँग्रेस पक्षातून निवडून देण्याचे मतदारांना आव्हान. 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार काकासाहेब पाटील हे निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून अनेक लोकाभिमुख विकास कार्य काँग्रेस पक्षाने आजपर्यंत राबवलेली आहेत. यासाठी 6व्यांदा मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन संधी दिलेली असून तुम्हीही मला तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार, सुमित्रा उगळे यांच्यासह काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते यांनी विविध गावांमध्ये मतदारांना भेटून देऊन माजी आमदार काकासाहेब पाटील यांना निवडून देण्याविषयी आवाहन केले. यावेळी ममदापूर भीमापूरवाडी येथे सभा घेऊन सिद्धनाळ अक्कोळ येथे नागरिकांच्या गाठी भेट घेऊन काँग्रेस पक्षाचा प्रचार करण्यात आला. निपाणी विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उभा. मला आठवण आहे 2018 साली 1247 बूथमध्ये भीमापूरवाडीमध्येच फक्त मला लिहिलं. एवढा जॉज्युअल अभिमान तुम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल परत एक वेळ तुम्हाला सगळ्यांना वंदन. आणि ह्यावेळी तर ही टक्केवारी ओलांडून तुम्ही पुढे जाणार आहे ह्याच्याबद्दलही खात्री. आजच्या सभेचे अध्यक्ष वीरकुमार पाटील साहेब, आता ज्यांनी आपले विचार सांगितले ते या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी राजेंद्र पवार, या ठिकाणी उपस्थित असलेल्या शारदा जिल्हा पंचायतच्या सदस्य आमच्या भगिनी सुमित्राताई उघडे, या ठिकाणी उपस्थित असलेले कळसगावचे एक नेते आणि आमचे संमित्र भावीरांना चौगुले उर्फ मिठवे, त्याचबरोबर सेंट्रल ग्राम काँग्रेसचे अध्यक्ष बसवराज पाटील आणि या गावातील सगळे प्रमुख नेते मंडळी कोणाचं आपल्याला कल्पना आहे की 2008 साली 8 आणि 13 5 वर्ष या विभागाची आमदारकी मला मिळाली होती. त्या काळामध्ये मला वाटते राम मंदिर बनायला रस्ता नव्हता आणि हा भराव टाकून रस्ता करण्याचं काम माझ्या काळात झालंय असं मला वाटतं. झाले ना काय रोड शो काय लोक ते हिटले होते काय कागलचे कागलचे 30 गाड्या आणि इथं जैन्यान म्हणून गाव आहे जैन्या माझा मित्र इंजिनियर तुझा केला मला कोण तर तुमच्याच घड्याला उभारलाय काय होय काव आमच्याच घड्याला तो लोकांनी आला 500 रुपये. महाराष्ट्रातून लोकांनी आणायचं परिस्थिती तुम्हाला आलाय तसं आमच्या साहेबाला फक्त गाड्या द्या आम्हाला पैसे नको आम्ही येतो म्हणायचे. लोक म्हणायचे धमक कुणाचे तर असेल वीरकुमार पाटील काकासाहेब पाटील यांच्या हे निश्चार आता पाहिजे. त्याचं फक्त पैशांना काम होत नाही हे महत्वाचा मुद्दा आहे. अनेक विषय सांगतात काय म्हणून त्या सारख्या भाषणात काळंबोळी करार होय हो आम्ही काळंबोळी करार केलाय म्हणून तर त्या भीमापूरवाडी पासून शेंडूर पर्यंत असू दे कोगनोळी असू दे ज्या सीमा भागात जे ऊस पिकते ते काळंबोळी करार म्हणून पिकते आणि 200 टन 250 टन 100 टन ऊस जे तुम्ही पिकवा लागलाय ते माननीय काकासाहेब म्हणून तुमचं फॅक्टरी चालल्या. पण जर तुमचं जे ऊस चालत नसतं तर तुमचं फॅक्टरी कुठे चाललं असतं, जर फॅक्टरीच चालत नसतं तुमचं बँक कुठे चाललं असतं हे तुम्ही विचार करा. काळंबोळी काळंबोळी म्हणताय की नाही ते काळंबोळीच वाळीमुळे तुम्ही खायला लागलाय आणि तेच पैसे घेऊन तुम्ही लोकांनी आता वाटा लागलाय ते सत्य घटना आहे. आणि मी सांगतो बघा शेतकरी बांधवांनी जरूर ऐकून घ्या मी काय सांगायला होते. जे आता त्यांचं शुगर फॅक्टरी आहे त्या शुगर फॅक्टरी बिलामध्ये सुद्धा 200 रुपयाचा फरक आहे. किती टनाला 200 रुपयाचा फरक आहे शेतकरी बांधवांनो. आणि वजन काटामध्ये सुद्धा फरक आहे हे राजीव वडार सांगत नाही. ज्यावेळी सरकारी अधिकारी त्या फॅक्टरीवर रेड घातलं
त्यावेळी 6व्या नंबर क्रमांकाला कुणाचं नाव आहे बघा, कुणाचं फॅक्टरीचं नाव आहे बघा, मग ठरवा की कुणाचा मत घालायचा आणि कुणाला नाही। हे महत्वाचा मुद्दा आहे। तो आता हिद्दत सांगतो, भीमापूरवाडीचं माझे राजकारण साहेब महत्वाचं भीमापूरी वाडीचाच मुद्दा सांगतो। स्वच्छ ग्राम योजना तुम्हाला मंजूर झाली, हे तर बरोबर आहे। स्वच्छ ग्राम योजनेमध्ये काय काय होतं, काय नाही, काय काम केलं मग सांगा तुम्ही। स्वच्छ ग्राम योजनेमध्ये कामं तर काही व्यवस्थित झालं नाही। 40% कमिशन घेऊन कॉन्ट्रॅक्टरला बोलून ते केलं,